फक्त 3 लाखात? हो, फक्त 3 लाखात व्यवसायासाठी गाळा, तोही औरंगाबाद शहरात आणि रेडी पोझिशन देखील. हायटेक बिझनेस सिटी मध्ये आपल्या व्यवसायासाठी गाळा बुक करा 22 मार्च पर्यंत आणि मिळवा लॅपटॉप मोफत. लघु उद्योजकांसाठी सुवर्ण संधी, 70% सबसिडी, कर्ज सुविधा देखील उपलब्ध. 226 गाळ्यांच्या सर्व सुविधायुक्त हायटेक प्रकल्प. आमचा पत्ता वंश ग्रुप अजंता फार्मा समोर चिकलठाणा, MIDC औरंगाबाद. मोबाईल 93250 13550. राज्यभरात कोरोनाची धास्ती पसरली असताना हिंगोलीत देखील 2 संशयित रुग्ण आढळले आहेत. हे दोघे आज सकाळी पुण्याहून खासगी ट्रॅव्हल्सने आले असल्याचं वृत्त आहे. दरम्यान हे दोन्ही संशयित उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किशोर प्रसाद शिवास यांनी दिली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोनाची धास्ती जिल्हाभरात पसरली असताना 14 मार्च रोजी सकाळीच 2 रुग्ण खासगी ट्रॅव्हल्सने दाखल झाले. यातील 1 रुग्ण जानेवारी महिन्यात दुबईहून आला होता. हिंगोली ट्रॅव्हल्सने आल्यानंतर त्यांना कोरोनाची साम्य असलेली काही लक्षणे असल्याचं त्यांना जाणवलं. त्यानंतर दोघेही हिंगोली शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेले होते. खासगी रुग्णालयातील प्राथमिक तपासणी या दोघांमध्येही कोरोनाचे साम्य असलेली काही लक्षणे आढळून आली. यानंतर डॉक्टरांनी जिल्हा शल्य चिकित्सक किशोर प्रसाद श्रीवास यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर या दोघांनाही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खबरदारी म्हणून त्यांना उपचाराखाली ठेवण्यात आले असे जिल्हा शल्य चिकित्सक श्रीवास यांनी सांगितलं. दरम्यान दोघांचे रिपोर्ट पुणे येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात येणार असून यानंतर अधिकृत माहिती समजेल. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आलंय. हिंगोली शहरात कोरोना संशयित 2 रुग्ण दाखल झाल्याचे वृत्त दुपारनंतर वाऱ्यासारखे पसरले. यानंतर जिल्हा रुग्णालयात त्या वॉर्डाकडे फिरकण्यात कोणीही दिसत नव्हतं. सिव्हिल सर्जन किशोर प्रसाद श्रीवास यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान दोघे जण कोणाकोणाच्या संपर्कात आले याची तपासणी केली जात आहे. दुबईहून पुणे येथे दाखल झालेल्या 10 रुग्णांपैकी 2 रुग्णांच्या संपर्कात आल्या असल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News, हिंगोली.